ओके तर फ्रेंड, आपण एक याच्यामध्ये एक पोझिशन आज एक्झिक्यूट केले. ऑलमोस्ट 150 क्वांटिटी आपण बाय केली आहेत ॲट अ प्राईज ऑफ 116 पास आपलं बाईंग आहे. तर का आपण याच्यामध्ये बाय केलं आहे, जर का आपण चेक केलं, करंटली चेक केलं, तर ऑलमोस्ट 119 आसपास प्राईस गेले. ऑलमोस्ट 400-500 रुपयाच्या आसपास आपल्या याच्यामध्ये प्रॉफिट चालला आहे. आता याच्यामध्ये आपला टार्गेट असणार आहे, स्टॉप लॉस जो असणार आहे हा ऑलमोस्ट 105 आसपास स्टॉप लॉस असणार आहे. आणि टार्गेट आपलं पहिल्यांदा इनिशियल टार्गेट असणार आहे 125 आसपास, 126 आसपासचा, जे की ऑलमोस्ट 119 120 आसपास आपलं चालूच आहे. तर आपण पोझिशन क्रिएट करायच्या आधी जर का आपण चेकआउट केला, जर का आपण आज आपण का बेरिश पोझिशन घेतले, बिकॉज जर का आपण चेकआउट केला तर मी ना मॉर्निंगला अपडेट केला होता मार्केट निफ्टी जे आहे ते आपलं निगेटिव्ह टू रेंज बाउंड राहू शकते. तर त्याच लॉजिकला सेम टू सेम आपण त्यामध्ये एक पोझिशन निगेटिव्ह साईडला क्रिएट केले, आणि जर का आपण चेकआउट केलं तर ऑलमोस्ट आपला आता करंटली 700 रुपयाच्या आसपासचं रनिंग प्रॉफिट आहे. आणि आपलं जे सेकंड टार्गेट असणार आहे आपलं ऑलमोस्ट टार्गेटच्या जवळ आपला आता करंटली प्राईस येऊन थांबले, ऑलमोस्ट 121 आसपास आलेला आहे. तर आपण ह्याच्यामध्ये आपण टार्गेट आपण एक्झिट प्लॅन टाकूया आपला, जे आपलं टार्गेट असणार आहे 125 आसपासचं. थोडा वेळ आपण थांबलो तर ऑलमोस्ट अगेन मार्केट 116-117 आलेलं आहे. तर ऑलमोस्ट आपलं जे की 700 रुपयाचं रनिंग प्रॉफिट होतं तिथून आपण आत्ता आपण करंटली 100 रुपयाच्या आसपासचा लॉसमध्ये आत्ता पण आहे. जर का आपण चेकआउट केलं तर आपलं लॉजिक एकदम सिम्पल आहे, आणि त्या सिम्पल लॉजिकवरतीच आपण ट्रेड प्लॅन केला आहे. ओके, तर चेक करू काय होतं आहे. तर का आपण चेकआउट केला तर ऑलमोस्ट जे की आपला लॉस चालू होता तिथून आता आपण थोडंफार प्रॉफिट मध्ये आलोय, 500 रुपयाच्या आसपास याच्यामध्ये प्रॉफिट चालू आहे. लॉजिक सिम्पल आहे, आपण आपल्या सिम्पल लॉजिक वरती आपण स्टिक राहिलोय. आता जर का आपण चेकआउट केलं तर ऑलमोस्ट 121 आसपास अगेन आपलं 800 रुपयाच्या आसपास याच्यामध्ये प्रॉफिट दिसत चाललं आहे. 122 ओके 123 ला आलं, नियर अबाउट आपलं जे 1:1 जे टार्गेट आहे ऑलमोस्ट त्यापर्यंत आपण आलोय. 125 आपण आसपास आपण आता करंटली आलोय. जर का आपण चेकआउट करतो 1300 रुपयाचा रनिंग प्रॉफिट चालू आहे याच्यामध्ये 124-125 ला. तर जे पण आता आपलं टार्गेट ह्याच्यामध्ये चालू आहे, रनिंग चालू आहे, तर याच्यामध्ये सिम्पल सिम्पल गोष्टीवर जर का आपण काम केलं, फोकस देऊन जर का आपण काम केलं, तर त्याच्यामध्ये इझिली आपण त्यामध्ये टार्गेट बुक करू शकतोय. ऑलमोस्ट 125 आसपास ऑलमोस्ट गेला होता, 124 चालू आहे. ओके जस्ट सेकंड, ओके 125, जसं की आपल्या ज्यामध्ये फर्स्ट टार्गेट जे आहे ते 1:5 याच्यामध्ये चालू आहे आपलं फर्स्ट टार्गेट. जर का आपण थोडंफार त्याला ट्रेल करता येते का चेक करू, 137-135 आपण टाकलंय. जे पण भेटल त्यामध्ये आपण 2000 रुपयाचा आपण रनिंग प्रॉफिट चालू आहे. 130 ला तर गेलं होतं. ओके तर सिम्पल सिम्पल गोष्टी मार्केटमध्ये काम काम करते जर का आपण चेकआउट केलं, जे की आपण मॉर्निंगला मॉर्निंग सेशनमध्ये जे पण आपण स्टडी केलं होतं ऑलमोस्ट याच्यामध्ये, ॲक्च्युली मी 140 टाकत होतो, बट तोपर्यंत जर का आपण चेकआउट केलं तर 2800 रुपये त्याच्यामध्ये रनिंग प्रॉफिट चालू आहे. तर एकदम सिम्पल गोष्टीवरती काम केलं, फोकसमध्ये काम केलं, तर याच्यामध्ये चांगले प्रॉफिट होऊ शकते. ऑलमोस्ट मी याच्यामध्ये लेवल मार्क केली होती 18050 आसपास, मला वाटत होतं की त्यापर्यंत आपण टार्गेट प्लॅन करू शकतोय. त्यासाठी मी थोडंफार 140 आसपास मॉडिफाय करायचा माझा प्लॅन होता, बट त्याच्या आधीच मार्केट तिथं पोहोचलं आहे. ओके त्याच्या आधी आपली जी 135 जी ऑर्डर होती ती एक्झिक्यूट झाली. जर का तुम्ही फंड चेकआउट केला तर ऑलमोस्ट 17000 कॅपिटल आहे माझं, की याच्यामध्ये काही जास्त कॅपिटल नाही आहे. ऑलमोस्ट 17000 कॅपिटल वरती जर का आपण प्रॉफिट जर का एकदा रिफ्रेश केलं, ओके एकदा रिफ्रेश करतो पेजला, ठीक आहे आपण रिफ्रेश करूया. जर का आपण रिफ्रेश केलं तर ऑलमोस्ट 2855 रुपये त्याच्यामध्ये आपण मॉर्निंगला प्रॉफिट बुक केलं आहे, आणि 140 पण त्यामध्ये इझिली गेलं असतं, बट नो प्रॉब्लेम, आपण त्याच्या आधी एक्झिट झालोय. ओके आता जास्त लालच पण बुरी असते. जर का आपण
लॉजिक चेक केलं तर लॉजिक सिम्पल होतं, मार्केट ओपन गॅप डाऊन झाला होता, देन अगेन मार्केटमध्ये डाऊन साइड मोमेंटम आली होती. आणि आपलं जे ॲडव्हान्स मेथड आहे ज्यामध्ये आपण लर्न करतो की त्यामध्ये की सांगितल्याप्रमाणे जर का आपण चेकआउट केलं तर मॉर्निंग मार्केट जे होतं ते निफ्टी जे होती ते आपल्याला निगेटिव्ह टू रेंज दिसत होती, की त्याच लॉजिकवरती मीनं काय केलं होतं ट्रेडला एक्झिक्यूट केलं होतं. जर का तुम्हाला असेच व्हिडिओ पाहिजे असतील तर डेफिनेटली लाईक करू शकताय. जर का तुम्हाला व्हिडिओतला कंटेंट आवडला असेल तर डेफिनेटली तुम्ही लाईक करू शकताय. चॅनलवरती नवीन असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा.